मुंबईला पोखरण्याचं काम सुरू झालेलं आहे हे पुराव्यांशी आपल्याला सांगता येईल आणि या गोष्टीला कोणालाही नाकारता येणार नाही। पण मुंबईला ज्या पद्धतीनं पोखरण्याचं गुजरातच्या सत्ताधीशांचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचं ईडीचं सरकार काम करत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे। उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या काँग्रेस पक्षांकडून पण आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं पुन्हा योगदान लाभावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही व्यक्त करतो। सध्या हा जो शाब्दिक बाण महाराष्ट्रामध्ये जो सुरू आहे ईडीचं सरकार आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही। ईडीच्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी महंत प्रयत्नानंतर दिल्लीमध्ये बसलेल्या महाशक्तीच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये ब्लॅकमेलिंग करून जे सरकार आणलं या सरकारकडून एवढीच अपेक्षा आमची आहे की महाराष्ट्र आता उघड्यावर पडलेला आहे, राज्यामध्ये प्रशासन ठप्प पडलेलं आहे, पूर परिस्थितीमध्ये 10 लाख हेक्टरच्या वर जमीन वाहून गेलेल्या पिकं सडलेली आहेत, शेतकरी टाव फोडत आहे आणि अशा वेळेस महाराष्ट्रातलं ईडी सरकार हे शाब्दिक बाणामध्येच आहे आणि हे शाब्दिक बाण बाजूला सारा आणि तुमच्या महाशक्तीमुळे तुमचं सरकार आलं तर या सरकारचं जनतेला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे। आज 10 लाख हेक्टरच्या वरचं पीक वाहून गेलं, अनेक लोकांचा मृत्यू झाला, अनेक जानवर वाहून गेली, पण साधे पंचनामे होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे। आपल्याला लक्षात असेल की वर्धाच्या एका भाजपच्या आमदारांनी असं सांगितलं की तुम्हाला आम्ही गाडून टाकू आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला गाडून टाकू आणि वेळ आलं तर तुमचे डोके फोडू, अशा पद्धतीचा भाजपचा आमदार जेव्हा बोलत असेल तर काय परिस्थिती राज्यामध्ये असेल शेतकऱ्यांची ही त्याच्यावरची जाणीव होते। या पद्धतीने त्यांनी बोलायला नाही पाहिजे पण त्याच्या त्या भावना होत्या। पण एक गोष्ट आहे, पण राज्यातलं ईडीचं सरकार झोपलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की फार मोठी चूक महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला 105 आमदार निवडून दिलेली आहे, अशी चूक झालेली असं जनतेमध्ये आता मत सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अजूनही त्यांना वेळ आहे, त्यांनी जागा व्हावं, लोकांसाठी काम करावं अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी परत एकदा नेहमीचा सूर आवडलाय की मुंबई तोडायचा डाव आहे, शिवसेना गेले 20-25 वर्ष 60 वर्ष त्याच्यावरच राजकारण करते, मराठी माणसाला साध्य काय झालंय? त्यांनी काय साध्य केलं की नाही केलं मला माहिती नाही, मी त्याच्यावरचा विस्तार आता बोलणार नाही, पण माझं एक या निमित्तानं बोलणं असंच आहे की मुंबईवर गुजरातचा डोळा हा नेहमी राहिलेला आहे, ते तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही। मुंबईला गुजरातमध्ये नेण्याचाही प्रयत्न झाला आणि मुंबईला आर्थिक राजधानी कशी काढता येईल याचा प्रयत्न सातत्यानं गुजरात करत आलेला आहे। महाराष्ट्रातलं केंद्रातल्या महाशक्तीच्या मुळे ईडीचं सरकार आलं आणि या ईडीच्या सरकारने पहिलं काय कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यायचा म्हणजे बुलेट ट्रेनचा निर्णय घ्यायचा। काय बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे सुरत ते मुंबई काय आवश्यकता आहे त्याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही आहे। मुंबईतला व्यापार सुरतेमध्ये कसा नेता येईल याच्यावरचा प्रयत्न गुजरातच्या केंद्रामध्ये बसलेल्या सत्ताधीशांनी सुरू केलेला आहे आणि मुंबईला पोखरण्याचं काम सुरू झालेलं आहे हे पुराव्यांशी आपल्याला सांगता येईल आणि या गोष्टीला कोणालाही नाकारता येणार नाही। पण मुंबईला ज्या पद्धतीनं पोखरण्याचं गुजरातच्या सत्ताधीशांचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचं ईडीचं सरकार काम करत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस असोत किंवा विरोधी पक्ष नेते अजित पवार असतील हे विदर्भ मराठवाड्याचा दौरा करतात पण नाना पटोले विदर्भ उत्सव मनवतात, तिथे एवढं मोठं नुकसान होतं का दिसत नाही? मी स्वतः दौरा करून आलेलो आहे, नाही जिल्ह्याचा दौरा फक्त जिल्ह्यापुरता, ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना माझा मुद्दा ऐका ना। तर सर्वप्रथम काँग्रेसनी आपली भूमिका स्पष्ट केली, आमचे जेवढे माजी मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिट्या तयार केल्या, आमच्या कमिट्या त्या ठिकाणी फिरतात आहेत, आतापर्यंत काही ठिकाणी आमच्या लोकांनी मदत पण कार्य सुरू करून टाकलेलं आहे। आता नंतरचा हा प्रवास जे कोणी करत असतील तो त्यांचा भाग आहे, पण सगळ्यात सुरुवातीलाच
काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्या प्रक्रियेची सुरुवात काँग्रेसने केली आहे हे आवर्जून मी या ठिकाणी सांगतो। सध्या माझा प्रॉब्लेम असा आहे, मी तर त्याच्यापेक्षा आतापर्यंत तो माझे सगळीकडे दौरे होऊन गेले असते, पण आमच्या नेत्या सोनिया गांधींना ज्या पद्धतीने त्रास देण्याचं, गांधी परिवाराला जो त्रास देण्याचं, अत्याचारी आणि हुकुमशाही जी सरकार केंद्रामध्ये बसलेली आहे नरेंद्र मोदीची, त्या सरकारच्या विरोधातली आमची लढाई चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमची सगळी टीम त्या ठिकाणी कामाला लावलेली आहे। तर मी तर जाणारच आहे, कारण मला तो सगळा अहवाल येणार आहे सरकारकडे, आम्ही मांडू राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, मांडू राज्याच्या चीफ सेक्रेटरीकडे, मांडू वेळाले विधानसभेत, पण शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे। आणि म्हणून वस्तुस्थितीचा अहवाल काँग्रेसच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आम्ही मागवलेले आहे, त्यांचे दौरे सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।